चहा आपल्या सगळ्यांचा दिवस ह्याच्या सोबतीनच सुरू होतो. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आणि ह्याच निमित्ताने आज थोडी चाय पे चर्चा करूयात. आपल्या देशात चहा विकणारे अगदी पंतप्रधानही झाले. एक अशी चहाची चाहती सहज म्हणून चहा करते काय, तिच्या हातचा चहा सगळ्यांना आवडतो काय, आणि आता ती चक्क ऑस्ट्रेलियात चहा विकते काय, आणि बिझनेस वुमन ऑफ द इयर म्हणून तिला गौरवण्यातही आलंय. सकाळ आणि चहा हे भारतातले समानार्थी शब्द. झुंजूमुंजूच्या प्रहराला दूध आणि पाणी एकत्र येतात. चहाची भुकटी आणि तिच्या जोडीला आलेली साखरही सहज त्या दोघांमध्ये विरघळून जाते. उकळी येण्याच्या थोडं आधी त्यात किसलेलं आलं पडतं. हे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये समरसून गेले की जे अमृत तुल्य मिश्रण तयार होतं, चहा त्याचं नाव. भारतात अशाच पद्धतीनं चहा तयार केला जातो. ग्रीन टी, ब्लू टी, पर्पल टी ही सगळी आताची फॅड. पण भारताचा अस्सल पारंपरिक चहा हा असाच तयार होतो. या चहाची एक चाहती उपमा विरदी ही सध्या ऑस्ट्रेलियात वकील आहे. पण ऑस्ट्रेलियातली तिची ओळख चायवाली अशीच आहे. उपमाचे आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते आयुर्वेदिक गुण असलेला चहा उत्तम बनवायचे. आजोबांची ही नात चहाच्या प्रेमात पडली. ती वाढली चंडीगडमध्ये आणि मग शिक्षणाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियात गेली. ऑस्ट्रेलियाचं चहापेक्षा कॉफीवर प्रेम. पण या कॉफी प्रेमी देशातही तिनं चहाची आवड रुजवली. कुठलीही मैत्री किंवा संवाद चहामुळेच खुलतो. सेलिब्रेशनही चहा सोबत होतं. कंटाळा आला असेल तरी चहा सोबत करतो आणि एखाद्या दुःखाच्या प्रसंगीही चहाच उभारी देतो, असं तिचं ठाम मत. म्हणूनच तिनं ऑस्ट्रेलियात चहा विकायला सुरुवात केली. मेलबर्न मधील यशस्वी उद्योजिका म्हणून उपमा विरदी ओळखली जाते. भारतीय चहाचा आस्वाद भारतीयांना मिळावा म्हणून तिनं ऑस्ट्रेलियात भारतीय पद्धतीची चहा पावडर विकायला सुरुवात केली. तीही ऑनलाईन. तिच्या चायवाली.com या वेबसाईटवरून ती वेगवेगळ्या प्रकारचे चहा विकते. गेल्या 2 वर्षांपासून ती ऑनलाईन चहाचा व्यवसाय करते. याच व्यवसायासाठी तिला ऑस्ट्रेलियातल्या बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. Very pleased to announce the winner is Upma Virdi from Chaiwali. I'm so grateful to be a first generation Indian. I came here when I was 1 year old with my family. We migrated together and I'm just blessed to have both cultures, the Indian and the Australian culture, and to be able to have the opportunity to share my rich Indian tradition in the Australian community is a blessing and I'm so grateful to be able to do that. ऑस्ट्रेलियातले लोक वेगवेगळ्या प्रकारची कॉफी पिऊन कंटाळले होते. त्यांना काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न उपमानं केला. भारतीय संस्कृतीतलं चहाचं महत्व आणि त्याचे उपयोग ऑस्ट्रेलियातल्या लोकांना पटवण्याचा तिचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे चहा विकण्यासाठी तिचं कुठलंही दुकान कि
किंवा रेस्टॉरंट नाही. ती ऑनलाईन चहा विकते. तिच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. त्यामध्ये 11 मसालेयुक्त चहा, टॅफिन फ्री चहा, इंग्लिश ब्रेकफास्ट टी, स्किन ग्लो टी, गोल्डन चाय, जेवणानंतरचा डायजेस्टिव्ह टी, चहा चॉकलेट्स, चाय हॉट क्रॉस बन्स, चाय कॉकटेल, चहा पिण्याचे ग्लास, चहा बरोबर लावण्याच्या कॅन्डल्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अस्सल भारतीय चहा कसा करायचा याची उपमा वर्कशॉप्स घेते. उपमाची ही चायवाली वेबसाईट गेल्या 2 वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये लोकप्रिय झाली आहे. उपमा ही ऑस्ट्रेलियात एका लॉ फर्म मध्ये काम करते. त्याचबरोबर ती चहाचा हा व्यवसाय उत्तम सांभाळते. चहासाठीच एखादं रेस्टॉरंट सुरू करण्याचा तिचा विचार आहे. फक्त चहा आवडतो एवढ्या एका निकषावर उपमानं तिचा व्यवसाय सुरू केला. आज चहानं तिला श्रीमंतही केलंय आणि लोकप्रियही. तुमच्या आमच्यासारख्या अनेक महिलांसाठी उपमा विरदी ही एक प्रेरणा आहे. आज आंतरराष्ट्रीय चहा दिनी चहा घेता घेता अशीच एखादी आयडिया तुम्हालाही सुचेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मुंबईच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये किती चहाच्या टपऱ्या आहेत त्याचा हिशोब करणं खरंच कठीण आहे. पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र. चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत, पण काळा चौकीत आम्हाला अशी एक टपरी सापडलीच आहे. मुंबईतला हा कटिंग चहा, याच्या जोरावर अख्खी मुंबई धावते. मुंबईच्या रस्तोरस्ती गल्लोगल्ली चहाचे अनेक टपरीवाले आहेत, पण मुंबईतल्या टपरीवर बाई दिसणं तसं दुर्मिळ. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्तानं फेरफटका मारताना आम्हाला अशी एक टपरी सापडली. मंगल निकम गेल्या 10 वर्षांपासून काळा चौकीत चहाची टपरी चालवतात. त्यांचे सासरे चहाची टपरी चालवायचे, नंतर त्यांचे पती टपरी चालवायचे, पण एवढ्यावर संसाराचं गणित काही जुळत नव्हतं. मग मंगल यांच्या नवऱ्यानं दुसरी नोकरी शोधली आणि मंगल यांनी चहाची टपरी सांभाळली. सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यासाठी फारच कठीण गेले, पण नंतर सवय झाली. घरात खर्चांचं हे व्हायला आलं ना, एकांच्या मालकांच्या पगारावर हे होईना म्हणून हे वाटायला आलं. धंदा काहीतरी करावे पाहिजे ना पोटासाठी, म्हणून हे वाटायला. पहिला जरा लाज वाटायली, चार पुरुषातनं म्हणजे कसं तरी वाटायला ना. महिला कुठे चहा बनवले नाही, जीव इरमाल आला. म्हणजे मला 15 दिवस लई त्रास वाटला, मग नंतर मला हे सगळं धीर पोचला. घरी आजारी सासू, पतीची वॉचमनची नोकरी आणि 3 मुलं, अशा परिस्थितीत घरच्या आर्थिक खर्चाचा ताळमेळ बसवण्याची कसरत त्यांना करावी लागते. दिवसाला साधारणपणे 200 ते 300 कप चहाची विक्री होते. त्यासाठी दिवसाला 5 लिटर रॉकेल, 10 लिटर दूध, 2 किलो साखर, 1/2 किलो चहा पावडर आणि 1/2 किलो आलं त्यांना लागतं. घर भाडं आणि घरचा सारा खर्च जाऊन त्यांना महिन्याला जेमतेम 3000 रुपयांचा फायदा होतो. पण सध्या थंडी असल्यानं व्यवसाय जरा तेजीत आहे. थंडीच्या दिवसात हाती जरा जास्त पैसे येतात. दिवसाला किती चहा देतात तुम्ही, किती ग्लास जातात दिवसाला? कधी धंदा वाला तर 250 पर्यंत जात आहे, कधी 200 जात आहे, कधी 150 जात आहे. असं धंदा हे होतं. पण प्लॅस्टिक ग्लास मी वापरत नाही, का तर काचाची का कचरा मुन्सिपालिटीचं हे कचऱ्याचं हे नाही, म्हणून मी काचाचीच ग्लासातून चालते. मंगल निकम यांना 3 मुलं आहेत. त्यातली मोठी मुलगी महाविद्यालयात अखेरच्या वर्षाला शिकते, तर दुसरी मुलगी महाविद्यालयात 1 वर्षाला आहे. मुलगा 6 वर्षांचा आहे. दुसरी मुलगी शिक्षणाबरोबर आईला टपरीवर मदतही करते. 7 ते 9 पर्यंत माझं कॉलेज आहे. 9 वाजता मी इकडे येते आणि 9 ते 11 वाजे मी मम्मीला मदत करते. ग्लास येते आणि धुते, ग्लास आणते, चहा देते. माझी मम्मी खूप मेहनत करते, माझ्या मम्मीची मला दया येते म्हणून मी येते काम करायला. रोज सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळात त्या चहा विक्री करतात. त्यांच्या टपरीजवळ इतर चहाच्या टपऱ्या नसल्यानं त्यांच्या चहाला चांगली मागणी आहे. गेली अनेक वर्ष त्या इथं व्यवसाय करत असल्यानं त्यांचे काही हक्काचे ग्राहकही आहेत की जे केवळ इथं येऊन चहा पितात.
मी तर मावशीला सध्या तर तसं आहे ना, 5 ते 6 वर्षापासून ओळखतो आहे. आता मी इथे जॉबला होतो इथे, त्याच्यामुळे मला इथं चहा प्यायची सवय होती. तसाही चहा व्यवस्थित असतो, त्याच्यामुळे मी इथं नेहमी पित असतो चहा वगैरे. चहाची टपरी ही तशी पुरुषांची मक्तेदारी, पण मंगला निकम यांनी ती मोडीत काढली आहे. गेली 10 वर्ष त्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. आणि ह्यानंतर एक घेऊया छोटासा टी ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम चहा आणि बरंच काही. एकेकाळी दुधाचा चहा आणि कोरा चहा असे फार फार तर दोनच प्रकार होते, पण आता चहामध्येही बरेच प्रयोग होत आहेत. मुंबईतल्या एका हॉटेलचं नावच चाय पे चर्चा आहे. ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला 25 प्रकारच्या वेगवेगळ्या चहांचा आस्वाद घेता येतो. जहां एक ओर हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश में होने वाले सारे तकलीफों की चाय पे चर्चा पर सब चर्चा करते हैं, तो वहीं दूसरी ओर हम मुंबई के इस चाय पे चर्चा रेस्टोरेंट में आए हुए हैं. यहाँ आप देख सकते हैं कि आपको चाय के यहाँ कितने सारे फ्लेवर्स मिलेंगे. वो दिन गए जब आपको दूध वाली चाय या फिर आपको काली चाय मिलती थी. अब आज के जमाने में आपको अलग अलग तरह की चाय मिलेगी, अलग अलग स्वाद वाली चाय मिलेगी. इस वक्त आप देख सकते हैं कि यहाँ पे हमने 2 चाय मंगाई हुई है. एक होती है हमारी रेगुलर चाय, दूध वाली चाय, तो दूसरी तरफ है ये ग्रीन टी. इस विषय पर और बात करने के लिए इस वक्त हमारे साथ चाय पे चर्चा के ओनर अनिल कोहली जी इस वक्त हमारे साथ मौजूद है. अनिल जी, ये चाय पे चर्चा आपने कभी शुरू की थी? चाय पे चर्चा शुरू किया 2 साल हो गए अभी. हमारे 2 साल में 5 आउटलेट्स हमने स्टार्ट कर लिए है. और सर, क्या खासियत है चाय पे चर्चा की? चाय के कितने फ्लेवर्स यहाँ मिलते हैं? यहाँ पे अराउंड 25 टाइप के चाय के फ्लेवर्स है, जो मिल्क चाय, ब्लैक टी, ग्रीन टी. आजकल ग्रीन टी के बेनिफिट्स आप बहुत जानते हैं, डिटॉक्स के लिए बहुत अच्छा होता है. एक हमारी बहुत स्पेशल चाय है हाजमोला चाय, जो एक डाइजेस्टिव टी है. एक हैवी मील के बाद भी आप काफ़ी हमारे स्टेट्स में, दूसरी कंट्रीज़ में काफ़ी कल्चर है चाय पीने का फॉर डाइजेशन. सो इट हेल्प्स फॉर डाइजेशन. वो डाइजेस्टिव टी है हमारी हाजमोला चाय. चाय पे चर्चा की क्या खास बात है एम्प्लॉयज़ को लेकर के, वर्कर्स को लेकर के? तो जब भी मैं चाय पे चर्चा का कॉन्सेप्ट सोच रहा था, तो मेरा एक और मोटिव था कि मैं ज़्यादा से ज़्यादा एम्प्लॉयमेंट क्रिएट करूँ डिफरेंटली एबल्ड लोगों के लिए, जो लोग सुन नहीं सकते, बोल नहीं सकते, या कोई ऑर्थोपेडिक डिसेबिलिटी है तो उनके लिए. बिकॉज मैं खुद बचपन से एक डिफरेंटली एबल्ड हूँ, और मेरा हमेशा से मोटिव रहा है कि मैं जो भी कुछ करूँ अपने डिफरेंटली एबल्ड लोगों के लिए एम्प्लॉयमेंट ज़रूर क्रिएट करूँ, क्योंकि वो लोग उनको भूल चुके हैं. मैं उनको मेन स्ट्रीम में लाना चाहता हूँ. किस किस तरीके के फ़ायदे हो सकते हैं हमें चाय पीने से? तो चाय में आप तुलसी डालेंगे तो आपका इम्यून सिस्टम बढ़ता है. आप ग्रीन टी पियेंगे तो आपको वो वेट लॉस के लिए भी हेल्प करती है. और जो हमारी ब्लैक टी है, जैसे मैंने आपको बताया, तो डाइजेस्टिव सिस्टम के लिए बहुत अच्छी है. तो काफ़ी बेनिफिट्स है. अदरक चाय हो, बाद में हमारी जो स्पेशल चाय है अदरक और लेमन ग्रास वाली, वो आपको एक जब भी कोल्ड हो या सर्दी के वेदर में काफ़ी सूदिंग होती है. चहा आणि बरंच काही मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम चहा आणि बरंच काही. ब्रेक नंतर चहा आणि बरंच काही मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. चहा, चहा केव्हाही घ्यावा, थकवा घालवायला, ऊर्जा मिळवायला, मित्र मैत्रिणीला सोबत न्यायला, बायकोला स्वतः चहा करून सुखद धक्का द्यायला. खरं तर पावसात या चहाची जास्तच गरज असते. अशाच पावसात हवा हवासा वाटणारा गवती चहा आणलाय कवी वलय मुळगुन ह्याने. त्याच्या कवितेतून गवती चहा. आजही उशिरानं ऑफिस सुटलं, पण आज मनाला सुखावणारं वारंही सुटलं. आणि बऱ्याच दिवसांनी जुना जिवलग मित्र भेटावा, तसं पावसाचं ओलं मन
रस्त्यात भेटलं. पावसाला स्कूटर वरून डबल सीट घेऊन सिग्नलला थांबलो. आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो. बर का मित्रा, अरे आजही मुद्दाम मी रेनकोट घरी विसरून आलोय. हा पण आज मात्र माझा भेद नाही फसला. यावर डबल सीट बसलेला पाऊस गडगडाटी हसला. त्याच क्षणी तिकडे घराच्या खिडकीशी तिच्या डोळ्यांची पापणी थरथरणारी केबिल वाणी आणि गजांवरती झरझर झरणार उष्ण पाणी. इकडे सिग्नल हिरवा नि घराकडची अवघी वाट हिरवीगार. मग पुढचे सगळे सिग्नल आपणून हिरवे आणि काही क्षणातच अंतर पार. स्कूटरच्या आवाजाने पैंजणांची धावपळ, मग पावला पावलावर हास्याची हिरवळ. माझ्या आणि पावसाच्या स्वागताला तिच्या प्रेमळ स्पर्शाच्या गवती चहाचा दरवळ. मला माहितीये एव्हाना तुम्हालाही चहाची तल्लफ नक्कीच आली असणार. तेव्हा आस्वाद घ्या तुमच्या चहाचा.